शहरी पुलिस थाना अंतर्गत एक बाइक चोरी का मामला उजागर हुआ है, जहां टिकट के पैसे ना होने के कारण आरोपी ने बुलेट चुरा ली। लेकिन अंबाजरी पुलिस की सूझबूझ से मात्र 4 दिनों के भीतर अपराधी को हिरासत में लिया गया है। दरअसल अंबाजरी पुलिस थाना अंतर्गत आने वाले नया फुटाला क्षेत्र के निवासी 43 वर्षीय विठल चालवनकर की बुलेट 31 अक्टूबर की रात लगभग 11 बजे के बीच चोरी हो गई। जब विठल सुबह नींद से जागे तो बुलेट जगह से गायब थी। मामले की गंभीरता को समझते हुए फिरियादी ने अंबाजरी पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, जिसके संज्ञान पर 2 नवंबर को आरोपी रमेश बिश्नोई उम्र 18 वर्षीय को गिरफ्तार किया गया है। गौरतलब है कि आरोपी बाड़मेर राजस्थान का निवासी है, जो मालेगांव में मिष्ठान भंडार में काम करता था, लेकिन दुकान मालिक ने समय पर वेतन नहीं दिया, जिसके चलते आरोपी ने रायपुर से अपने रिश्तेदार से 800 रुपए लिए और वह 30 अक्टूबर को नागपुर आया, जहां आरोपी ने मौके का फायदा उठाते हुए 31 अक्टूबर की रात बुलेट चोरी को अंजाम दिया। मामले की गुप्त सूचना मिलने पर अंबाजरी पुलिस द्वारा की गई कार्रवाई में संबंधित अपराधी को गिरफ्तार किया गया है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक कोले ने। अंबाजरी पोलीस ठाण्याच्या आदीमध्ये नवीन फुटाळा परिसर आहे, त्या ठिकाणी 1 तारखेला रात्री जे तक्रारदार आहेत विठ्ठल वसंतराव चालवणकर वय 43 वर्ष राहणार फुटाळा व्यवसाय आहे त्यांचा, त्यांची नवीनच बुलेट 350 क्लासिक नवीन बुलेट त्यांनी घराच्या समोर रात्री लावली आणि सकाळी जेव्हा बघितली त्यांची बुलेट त्यांना दिसून आली नाही, ते ताबडतोब पोलीस स्टेशनला आले आणि त्याबाबतची तक्रार दिली। आम्ही आजूबाजूचे परिसर चेक केले तर कुठेही मिळून आले नाही, त्यांच्या घरासमोर कोणत्या प्रकारचे कॅमेरे नव्हते, त्याच्यामुळे थोडं आम्हाला गाडी नेमकी कुठे चोरीला गेली याचं माहिती मिळत नव्हती। आम्ही त्याबाबतचा अपराध नंबर 754/23 कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आणि आम्ही स्वतः DB पथक पूर्ण परिसरामध्ये ज्या ठिकाणावरून गाडी जाऊ शकते किंवा ज्या ठिकाणी गाडी येऊ शकते अशा प्रकारचे संपूर्ण कॅमेरे आम्ही चेक केले आणि आम्हाला काही माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही एका दुसऱ्या दिवशी 2 तारखेला आम्हाला त्याची माहिती मिळाली आणि आम्ही आरोपी आणि गाडी दोन्ही हस्तगत केलेलं आहे आणि आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये आणून आता पुढील कारवाई करत आहोत। आरोपीचं नाव आहे रमेश बाबूलाल बिश्नोई, वय 18 वर्ष, त्याचं मूळचं गाव आहे राहणार राजस्थान। तो मागील 2 महिन्यापासून मालेगाव या ठिकाणी एका मिष्टान्न स्वीटच्या दुकानामध्ये काम करत होता आणि तिथे त्या मालकाने त्याला पैसे दिले नाही, पगाराचे पैसे दिले नाही, त्यामुळे तो निघून रायपूर या ठिकाणी तो 1 दिवसापूर्वी त्याच्या मामाचं घर आहे त्या ठिकाणी आला आणि त्याच्याकडून थोडे राजस्थानला जाण्यासाठी पैसे 800 रुपये घेतले, परंतु नागपूरला तो आला आणि त्याचे पैसे संपले, त्याच्यामुळे त्याला राजस्थानला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे कोणत्या प्रकारचे पैसे शिल्लक नव्हते, त्याच्यामुळे त्याला त्यांनी चोरी केली असं त्याचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टिमरे की रिपोर्ट।